सामाजिक कार्यकर्ते राजूसिंग चौहान यांनी शिवपुरी येथील कोंडलिंगेश्वर देवस्थानाच्या निसर्गरम्य मैदानावर वृक्षारोपणाची सुरुवात केली. 1100 वृक्ष लावून संवर्धन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावर्षी उन्हाळा अधिक तीव्र जाणवला असून जुलै अर्धा संपला तरी पाऊस नाही. निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे, याला कारणीभूत मानवच आहे. वाढत चाललेली आधुनिकता आणि नैसर्गिकतेचा अभाव असल्याने निसर्गाचा असमतोल कुठेतरी थांबवावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. याच प्रेरणेतून गणेश खाडी या पदयात्रा परिवाराच्या सदस्यांसह 1100 वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे ठरवून कोंडलिंगेश्वर देवस्थानापासून राजू सिंग यांनी सुरुवात केली. दर गुरुवारी व रविवारी संपूर्ण दिवस रोपटे लावणे आणि पाणी देऊन वृक्षांची निगा राखली जात आहे. लुप्त होत असलेल्या पशुपक्ष्यांचा किलबिलाट या ठिकाणी ऐकाव्यास मिळणार असल्याचं यावेळी राजू सिंग चौहान यांनी म्हणाले. तामसा व अनेक परिसरातील तरुण त्यांच्या या कार्यात सहभागी होत आहेत. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज हदगाव. मी राजू सिंग प्रतापसिंग चौहान तामसा येथील रहिवासी आहो आणि सामाजिक कार्य आमचं नेहमी चालू असते. सामाजिक कार्यामध्ये मला आवड आहे आणि त्याच सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून मागील 3 वर्षापासून मी दरवर्षी वृक्षारोपण करतो आणि झाडे जगवण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी उन्हाळा जवळपास 7 महिने जाणवला. या कडक उन्हामुळं जनजीवन विस्कळीत झालं. पशु पक्षी आणि मानवजातीलाही हे ते सहन करण्याच्या पलीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता हे पृथ्वीवर निसर्गाच्या असमतोलामुळं वातावरणाच्या बदलामुळं नाही का जीवन विस्कळीत होत चाललं आहे आणि हे जीवन विस्कळीत होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे वृक्षांची भरमसाठ तोड वाहिली आणि वृक्षांना लावण्यासाठी जगवण्यासाठी कोणी तेवढा प्रयत्न करत नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून मी व तामसा परिसरातील काही तरुण म्हणून आम्ही एक संकल्प केला की आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी वृक्षारोपण करायचं, त्यांना पाणी द्यायचं आणि त्यांना जगवण्याचा प्रयत्न करायचा. या प्रयत्नातून आम्ही मागच्या 3 महिन्यापासून सातत्यानं गुरुवारी आणि रविवारी तामसाच्या बाजूच्या शिवपुरी या गावाच्या लगत असलेला कोंडलिंगेश्वर माळ त्या माळांना रानावर जाऊन वृक्षारोपण करीत आहो आणि तिथं झाडे लावत आहो आणि त्या झाडांना कुंपण वगैरे म्हणजे काही कोणी खाऊ नये वगैरे करू नये तोडू नये म्हणून त्याचं संरक्षण करत आहोत आणि रेग्युलर प्रतिदिन त्याला भेट देऊन कोणी ना कोणी आमचा प्रतिनिधी दररोज भेट देतो आणि तिथं पाणी करतो आणि दर गुरुवारी आणि रविवारी आम्ही प्रत्यक्ष सर्वजण जाऊन ते संवर्धन करीत असतो. तर हे सर्व आम्ही सामाजिक बांधिलकीतून करत आहोत. यासाठी जो काही खर्च लागतो त्याच्यासाठी कोणत्याही शासकीय मदत नाही किंवा कोणत्या व्यक्तीची मदत नाही. हे सर्व आम्ही आमच्या आपसातील पैसे गोळा करून एकमेकाची मदत घेऊन आम्ही हे स्वइच्छेनं करीत आहोत.